नमस्कार मी शमिका अॅग्रो डिजिटलच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बघूयात काही ठळक बातम्या पंजाबमध्ये कापसाची आवक सुरू किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव यांना अमेरिकेतून विक्रमी सोयाबीन निर्यात होण्याचा युएसडीए चा अंदाज आणि देशाला डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षक दर मिळाले पाहिजेत असं मत लातूर बाजारपेठेतील प्रमुख व्यापारी नितीन कलंत्री यांनी सांगितलंय इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशननं आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते आता पाहूया सविस्तर बातम्या पंजाबमधील भटिंडासह इतर बाजारपेठांमध्ये कापसाची आवक सुरू झाली आहे तिथे कापसाला सरासरी सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय केंद्र सरकारने यंदा मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल पाच हजार सातशे सव्वीस सा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सहा हजार पंचवीस रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे पंजाब मंडी बोर्डाच्या माहितीनुसार गेल्या दहा दिवसात सतरा हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे उत्तर भारतात देशातल्या इतर भागांच्या तुलनेत कापसाची लागवड ही लवकर करण्यात येते अमेरिकेतून यंदा सोयाबीनची निर्यात वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडी एन हा अंदाज व्यक्त केलाय अमेरिकेतून यंदा बत्तीस अब्ज डॉलर मूल्याचा सोयाबीन निर्यात होण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षातील निर्यातीचा हा विक्रम ठरेल गेल्या वर्षीच्या तुलनेत अमेरिकेच्या सोयाबीन निर्यातीत तीन अब्ज डॉलरची वाढ अपेक्षित आहे सोयाबीनबरोबरच अमेरिकेतून कापसाची निर्यातही वाढण्याचा अंदाज आहे कापूस निर्यातीचं मूल्य गेल्या वर्षीपेक्षा पाचशे दशलक्ष डॉलरनं वाढवणं अपेक्षित आहे भारतीय सोयाबीन आणि कापसाच्या किमतींवर याचा परिणाम होण्याची टोमॅटोचे भाव घसरल्यानं शेतकरी त्रस्त आहेत ऑगस्टमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आहे ऑगस्ट महिन्यासाठी अख्ख्या भारताची टोमॅटोची गरज सरासरी पंधरा लाख टन असते पण बाजारात बावीस ते पंचवीस लाख टन टोमॅटोची आवक झाली असं मत शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केलंय गेल्या तीन महिन्यात टोमॅटोचे किती लागवड झाली आहे याची आकडेवारी कुठेच जाहीर झाली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो लागवडीचं नियोजन करता आलं नाही त्यामुळे ही, ही स्थिती निर्माण झाली असं त्यांनी स्पष्ट केलंय मंगळवारी कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तसंच मराठवाड्यात गुरुवारपर्यंत सर्व दूर जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे मराठवाड्यासह पश्चिम मध्य प्रदेश पूर्व राजस्थान तेलंगणा आणि ईशान्य भारतात सर्वदूर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मोठी बातमी पाहण्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती म्यानमार आणि मलावीसारखे देश कडधान्य लागवडीपासून दूर जात आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भारताला कडधान्य पुरवठ्यासाठी आयतीवर अवलंबून राहता येणार नाही ना म्हणून देशातील शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत लातूर बाजार समितीतील प्रमुख कडधान्य व्यापारी नितीन कलंत्री यांनी व्यक्त केलंय कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षक दर मिळाले तरच देशाला डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल असंही ते म्हणाले इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते यंदा देशात कडधान्य पिकाखाली क्षेत्र वाढवण्याचा अंदाज केंद्र सरकारनं व्यक्त केला आहे सरकारी आकडेवारीनुसार देशात यंदा आतापर्यंत सुमारे एकशे चौतीस लाख हेक्टरवर कडधान्याची लागवड पूर्ण आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाख हेक्टरनं क्षेत्र वाढल्याचंही दिसतंय पण व्यापारी सूत्रांकडील माहिती या अंदाजाला छेद देणारी आहे सरकारी अंदाजापेक्षा कडधान्य लागवडीखाली क्षेत्र हे कमी राहील असं कलंद्र यांनी सांगितलंय कडधान्याच्या तुलनेत सोयाबीन आणि ऊसाला जास्त दर मिळाला त्यामुळे कडधान्यांचा पेरा हा घटला आहे असं कलंत्री म्हणाले यासोबतच मार्केट बुलेटिनमध्ये मा ते सांगूयात अधिक अपडेटसाठी अग्रमनच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा